हाच प्रश्न तेच विचारलाय मी सुद्धा, हाच प्रश्न त्यांनी विचारलाय की नको त्या लोकांवरती कारवाई केली गेली पोलिसांवर आणि त्यामुळे ते हतबल झाले, हतबल झाले म्हणून महाराष्ट्रामध्ये जे जाळपोळ होते त्यावर पोलीस काय करत नाही, तेच सांगितलं ना मग मी सुद्धा आता तुम्हाला की तुम्ही एका बाजूला इकडे झालं दुसऱ्या मराठा जातीचं किती द्वेष आहे तुम्हाला, इकडे झालं की तुम्ही म्हणायचं पोलीस कसं संरक्षण करणार आणि तिकडे झालं हा स्वतःच्या पाहुण्याचं दोन काच काय फुटल्यात तर तिकडे लगेच म्हणायला लागले पोलीस हातावर हात बांधून बसले त्यांची यासाठी चौकशी करा त्यांची आमकी करा कमून मागा लागले त्यांचे, तुम्ही तुम्ही का मुळावर उठलात मग त्यांच्या त्या पोलिसांच्या, त्यांना काय घरदार नाहीत का, मग म्हणणं होतं की बीड मधली घटना घडली त्या घटनेला पोलिसांचं खचलेलं मनोधैर्य होतं कारण अंतरवालीमध्ये जी लाठीचार्ज जाळपोळ झाली त्यावेळेस पोलिसांवर हल्ले झाले त्याची चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, उलट पोलिसांवरही पोलिसांवरच कारवाई करण्यात आली त्यांना निलंबित करण्यात आलं त्याची चौकशी झाली पाहिजे त्याचं मनोधैर्य खचले त्यामुळे बीडची घटना घडली असं त्यांचं सर्व करा की मग चौकशी आम्ही म्हणतोय ना तुम्ही तिकडे एसआयटी लावली का नाही आता बीडला चौकशीला, इकडचे पोलिसांची चौकशी होऊ द्या कुणी ऑर्डर केल्यात कोणाला होऊन जाऊ द्या एकदा उच्चस्तरीय समितीची तुम्ही चौकशी लावा, आम्ही तर आजच मागणी करतो मुख्यमंत्री साहेबाला आता तिकडे बीडला या साईटी लावली ना तुम्ही आंतरवाली सुद्धा साठी पोलिसांनी कशामुळं लाठीचार्ज करून जनतेला रक्ताबंबाळ करून गोळ्या घातल्या इथे चौकशी होऊ द्या आणि जेवढे जेवढे दोषी अधिकारी असतील त्यांचे फोन रेकॉर्ड सगळं टॅप करा आता त्यांचे सगळ्या रेकॉर्डिंग बाहेर काढा आणि जाऊ द्या आता सगळ्याच बाराच्या भावात काय हरकत नाही हो द्या दूध का दूध पाणी का पाणी, तुमच्याकडे काय माहिती ते सांगा ना, आम्ही तर सांगितलं त्याच वेळेस चौकशी करा म्हणून पोलिसांनी आमच्यावर हल्ला केलाय, सांगायला नाहीत ना ते म्हणजे खालच्यानी केला सांगितलं वरच्यानी सांगितलं वरच सांगणार खालच सांगणार हाणलं तर आई भुजबळ आता तुमच्या ह्या मागणीला विरोध करतायत आणि ते स्वतः सरकारमध्ये आता मागणी पूर्ण होण्याच्या बाबतीत अडचणी येतील, अजिबात नाही कायदा कायदा असतो त्यांच्या म्हणणार थोडंच आलं ते म्हणतील तसंच होणार आणि ते म्हणणार तेच होणार असं होत नसतं कधी, असं होत नसतं कधी, कायदा कायदा आहे आमच्या हक्काचं घर आमचं सापड आहे आम्हाला आता गावात तुम्हाला ते द्यावं लागणार आहे तुमच्या फक्त जीवावर आले त्या घरातून बाहेर निघायचं, सर्वपक्षीय बैठकीत भुजबळ सुद्धा होते त्यांनी त्यावेळेस या सगळ्या प्रक्रियेला सहमती दर्शवली, आता 5 दिवस झाले तुमचं उपोषण सुटून आज त्यांचं हे सगळ्यांसमोर सांगणं आणि बीडला भेट देणं यामागचा उद्देश काय आहे असं तुम्हाला वाटत, सहानुभूती मिळवायची आपल्या हातून ओबीसी बांधव सगळा खरं पटायला लागलंय ओबीसी बांधवांना की गोरगरीब मराठ्यांचं कशाला ठेवायचं त्यांचं त्यांना दिलं पाहिजे मग आता काहीतरी निमित्त करायचं खोटं नाटक काहीतरी कुभाड रचायचं आणि बाहेर पडायचं आणि कुठं केविलवाना प्रयत्न राजकीय हवजी खुर्ची फुटी आता काहीतरी रचायचं असं भुजबळ साहेबांचं चाललं असं, इतकी दहशत झाली आहे की कुणी विरोधात सुद्धा बोलत नाही राज्याचे मंत्री सुद्धा बोलत नाही या दहशत विरोधात कुणी तर बोलायला हवं, ही दहशत नाहीये सत्य सरकारला आणि कायद्याला पटलंय ही मराठ्यांची दहशत नाही सत्यता सरकारला आणि कायद्याला पटली त्यामुळं कायद्याच्या सत्यतेच्या पुढं सरकारला जाता ये नाही कारण त्यांना वाटतंय मागच्या कधीच्या तरी सरकारनं चूक करून ठेवली ती आता आपण दुरुस्त करू म्हणजेच गोरगरीब मराठ्यांचं हे असणारं आरक्षण दिलं पाहिजे हे सरकारच्या कायद्याच्या ध्यानात आले, कितीही खोटे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरावरती केसेस दाखल केल्या गुन्हे दाखल केले त्यांना वाटत असेल ते दबतील घाबरतील गब्बसतील आमचं केसेसला सरकारनं आणि साहेबांसारख्यांच्या काही सांगण्यावरून गुन्हे दाखल केले राज्यभर आमचे लोक केसेसला आता घाबरणार नाहीत तुम्हाला काय खोट्या करायचे ते करा आम्ही शांततेत ही लढाई जिंकून आरक्षण मिळवणारच, जातनिहाय जनगणना पाठिंबा तुमचा झाला पाहिजे आमचा प्रॉब्लेमच नाही ना मला आमच्या हातातच नाही मी उद्या सकाळी सुरू केलं असतं धना धना रजिस्टर आणले असते कागद घेतले असते 10-20 पोरं खपा 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 लिहायला चालू केलं असतं सगळे जनगणना करून दाखवली असती ते नाही उद्या सकाळी म्हणाव महाराष्ट्रात जनगणना करा 7 दिवसात जनगणना देतो प्रत्येक गावात आमचे लोक आहेत मी म्हणून मोजा रे सगळे मराठ्याचे मोजा आमक्याचे मोजा चलून द्या काय झालं खुरपा लोक लावले म्हणजे दाना दाना खपका लावतो का नाही बघा तुम्हाला 7 दिवसात जनगणना देतो आणि लगेच सांगा त्यांनी कर म्हणून उद्या सकाळी लगेच मराठ्याला सांगतो मोजा मराठे किती आहेत गावात कोण कोण किती खुरपाला मजुरा लावल्यासारखे आमच्याजवळ दाना आमच्या सगळे आडे
साध्य सज्जनांना देतो, तुमच्या हातात असून तुम्हाला करताय ना, कशाला गोरगरीबावर ढकली जाऊ उगच? कुणबींना सरसकट प्रमाणपत्र दिले तर मी नाही तर देणारे सरकारमधून बाहेर पडतील काय? कुणबी सरसकट प्रमाणपत्र दिले तर मी नाही तर जे देतील ते सरकारमधून बाहेर पडतील. बाहेर कस का पडते? ती बाहेर पडायसाठी आली होती ती, इतकं कुठाने करून हा ती असं दाबा धरून बसलेले जाता मांडी हलून पाकडून चौकोन खोट्या ठोकीला उलट त्यांना म्हणणाऱ्याला तर काय खोटी ठोकून येते खाली. भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा राजीनामा दिला होता, आता ते जनगणनेचा मुद्दा घेऊन पुढे यायला लागले, काय केलं सरकारचा हातातला विषय तो सामान्य जनता तुमच्या त्यांची त्यांची भूमिका ते काय हे करायला लागलेत ना. आता मराठ्यांच्या धनगर बांधवांच्या वंजारी बांधवांच्या आता इकडं जळगावला तृतीयपंथीयांचं उपोषण बसलं होतं, तिकडे भेटायला जायला वेळ नाही त्यांना. हे काय त्यांनी दाखवलं ना काय करायला पाहिजे ते? जिथं जिथं फक्त त्यांच्या पाहुण्या रावळ्याचं किंवा काय होईल तिथं तिथे जातात. गोरगरिबांच्या अश्रू पुसायसाठी नाही जात ते, नाही जात ते. पाटील, तुमचं सरकार शांततेत काम करते, कमिटीच्या कामावर तुम्ही खुश आहात, हिंसाचार आंदोलन सगळं थांबलेलं आहे, तुम्ही शांत बसलेले आहेत, मग छगन भुजबळांचं आज वक्तव्य म्हणजे काय मानता तुम्ही? उचकटण्याचं काम शांत चाललेलं वातावरण आता त्यांच्या मनातला उद्देश काय मी नाही सांगू शकत, परंतु भुजबळ साहेबांचं एकूण बोलणं जर बघितलं तर वातावरण दूषित करण्यासारखं पण मराठी ते दूषित होऊ देणार नाहीत. गावागावातल्या ओबीसी बांधवांना मराठा बांधव भेटतील, आम्ही आमच्यात एकोपा ठेवू, त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण नाही होऊ देणार. फक्त आमच्या आंदोलनाला 100% सांगतो गालबोट लावण्याचं काम केलं आम्हाला, आमच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावण्याचं काम केलं. मराठ्यांचं आंदोलन शांततेत राहणार, पण आता ते काय स्वप्न घेऊन बाहेर पडले हे बोलता बोलता शेवटी पोटातलं त्यांच्या होटावर आलं आणि ते बोलता बोलता म्हणले की करेंगे या मरेंगे. परंतु त्यांचं जरी ते स्वप्न असलं आमचं स्वप्न ते नाही. आमचं स्वप्न एकच आहे, हम लढेंगे आणि जितेंगे, मरेंगे नाही मारेंगे नाही. आणि आम्ही ओबीसी बांधवांनाही समजून सांगणार गावागावात आपल्याला एकमेकात प्रेमाने आपण राहू, तुमचं आरक्षण तुम्ही घ्या, आमचं आम्ही घेऊ, यांचं ऐकून आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. आणि मी सांगतो तेच होणार, ओबीसी आणि मराठा बांधव अंगावर येणार नाहीत, यांचं स्वप्न असंच राहणार. आणि मग हे आज आले फिरून येणार नाहीत, ते खुशाल सताड गोधडे घेणार, खुशाल झोपणार निवांत, तिथून पुढे ते कोणत्या गावाला जाणार नाहीत. ते म्हणते ना आता ओबीसी ऐकाना आणि कोणीच ऐकाना, आपलं दुरण उचला आणि गब्बास.